हार्दिक स्वागत करता। हाँ गिरीश उस्कईकर ओबीसी मोर्चा गोवा प्रदेश अध्यक्ष तसेच माझ्या बरोबर असा आमचे नवीन कुमार नवीन पै रायकर आमचे चीफ स्पोक्स पर्सन मीडिया तसेच दुसरे आमचे स्पोक्स पर्सन उरफान मिल्ला उरफान मिल्ला आयले आता त्यांचे हांव स्वागत करता। आणि तसेच तुमकां सांगूंक सोदता की आयची जी पत्रकार परिषद आसा पळय ती आमची आयज ईडीन काल सेकंड चार्जशीट फायल केल्ले आसा तातूंत आमच्या गोंयचें नांव येल्लें आसा की दिल्ली बेस्ड केजरीवाल सरकार हेणी जे लिकर स्कॅम केल्ले आसा तितून आयज आमचे देशाचे नांव बदनाम जाल्ले आसा। आनी जे फ्रॉड केला तितून तो स्कॅमाचो पयसो आमच्या फाटल्या इलेक्शनाक गोंयांत पावल्लो आसा आनी तो पयशांक ह्या गोंयांत तेंच्यांनी तरेतरेचे तितून तो पयसो लायिल्लो आसा। तितून ओबीसी मोर्चा म्हणटा फुडें केजरीवालाक अशें दिसून येयलें की गोंयांत भंडारी समाज म्हणटा पळय तो मोठ्या भितून आसा तेन्ना भंडारी समाज हो भारतीय जनता पार्टी कडेन चड क्लोज आसल्या कारणान आमच्या ह्या समाजान फूट घालया अशें तेंच्यांनी विचार करून भंडारी समाजाचोच मुख्यमंत्री म्हणून नांव काडलें आनी तेंच्यांनी आम आदमीचो सीएम म्हणून अमित पालेकाराक तेंच्यांनी अपॉयंट केलो आनी सांगलें की हो आमचो गोंयचो फुडलो सीएम म्हणून। पूण पळोवंक गेल्यार हो जो पयसो हाडून तेंच्यांनी आमच्या समाजान फूट घालपाचो प्रयत्न केलो आनी आमच्या भंडारी समाजा कडेन तेंच्यांनी सांगलें की हो हांगासर स्प्लीट जावचें स्प्लीट जावन बीजेपी सरकार हो येवंक जायना असो तेंच्यांनी प्रयत्न केलो। पूण लोकांक बरे पुरेपूर खबर आसली हे कशा पद्दतीन हेंच्यांनी हे राजकारण ठेवलां तें त्याच पद्दतीन तेंच्यांनी विविध तरेन तेंच्यांनी तोय पयसो स्कॅमाचो हाडून लायिल्लो आसा पूण तेंचे हांगासर कांय साधले ना। म्हणून आयज ही पत्रकार परिशद घेता आसतना हांव पयलो आमचो नवीन पै रायकरा कडेन मागता की तेणी फूल डिटेल्स सांगचे। नमस्कार, परत एकदा तुमचे सगळ्यांचे स्वागत करतात। काल आम्ही सगळ्यांनी एक न्यूज वाचली, त्या न्यूजात आम्ही पहिले की ईडी एन्फोर्समेंट डिरेक्टरेट आणि एक सेकंड चार्जशीट फ्रेम केली असा आणि ती सेकंड चार्जशीट फाटल्या दिसांनी जे लिकर स्कॅम झालो असा एक्साइज स्कॅम ताजी ती सेकंड चार्जशीट फ्रेम केली असा। तर एक्साइज स्कॅम म्हणटा सगळ्यांक खबर असा, तातूंत एक थोडक्यात तुमकां सांगता एक्साइज स्कॅम म्हण तो असो केल्लो की तातूंत मॅक्झिमम लायसन्स दिवपाचे प्रोविजन आशिल्ले, रातची डिलिव्हरी करपाचे प्रोविजन आशिल्ले, सोरो तीन पर्यंत फांतोडेर तीन पर्यंत सोरो दिवपाक मेळटाले आनी दिल्ली भर जितली मोहल्ला क्लिनीक ना तितली दारूची क्लिनीक ओपन करपाचे प्रोविजन आशिल्ले। दुर्दैवान तांचे चीफ सेक्रेटरीन इंटरव्यून केले आनी ती केस काढून गव्हर्नराक सीबीआय कडेन दिली आनी ती केस इन्वेस्टिगेट आतां ईडी करता। तातूंत अशें जालें की पयशांचो खूब ट्रान्झॅक्शन जाल्ले कारणान हातूंत बाकीच्यो एजन्सीस आयल्यो, पयली आशिल्ली सीबीआय कडेन, मागीर आयली एन्फोर्समेंट डिरेक्टरेट। एन्फोर्समेंट डिरेक्टरेटान जेन्ना सगळ्यांक इंटरोगेट केले तेन्ना तातूंतल्यान एक ट्रेल मेळ्ळी कोणा कोणाक पयशे धाडले आनी तातूंतल्यान जो विजय नायर म्हणून आसा हू इज अ कम्युनिकेशन इनचार्ज ऑफ आप, ही वॉज द मेन पर्सन डायरेक्टली कनेक्टेड टू आप, तो सापडलो आनी ताजे बरोबर मागीर अमित आनी बाकीचे जितले सापडले आनी जेन्ना ट्रेल करता आसतना जी पय चॅक केली जाल्यार ती ट्रेल गोंया पर्यंत पावली आनी ताणे ईडी मुखार ताणे खुलासो केलो की आमी दोन इलेक्शनाक फंड केल्ले आसा, एक गोंया आनी एक पंजाबाक। आतां गोंया इलेक्शनाक जेन्ना आमी पळोवपाक गेले फाटल्या दिसांनी जाल्यार सगळे कडेन बॅनरां दिसताले, अफाट पयसो मोडटालो, अजून पर्यंत जी बॅनरां काडून गेल्ली ना तातूंतल्यान आमी समज पयले जाले जाल्यार कितलोसोच पयसो जो गोंयांत आयलो तो आतां आमकां कळटा हे स्कॅमांतल्यान आयलो पयसो। आनी तशें पळोवपाक गेल्यार आपा कडेन कार्यकर्ते कोण ना, तांणी एड घालून व्हॉलंटियर्स आपयल्ले आनी ते व्हॉलंटियर्स एक सादे आपले जॉब मेळटा म्हणून दिसवड्याचेर हाचेर येताले आनी ते जेन्युइन आशिल्ले आपल्या कामा खातीर म्हणून आयिल्ले आनी हे लोकांक सुद्दां जे पयसो मेळ्ळा
तो येच कॅम्पातल्यान आयिल्लो पयसो. आज आमी सकाळ फुडें एक अमित पालेकराची एक व्हिडिओ पळयलो. ते व्हिडिओ तो आमचे अध्यक्ष बाब सदानंद शेठ तानावडे हांकां चॅलेंज करता आनी डिबेटीक आपयता की आपले कडेन डिबेटीक यो, जागो जाल्यार आपूण तुमकां फायंड आउट करून दिता म्हणून आपूण ऑर्गनायज करता, तूं डिबेटीक यो आपले कडेन ह्या स्कॅमा बद्दल उलोवपाक. हांव ताका सांगपाक सोदता की ह्या स्कॅमा बद्दल उलोवपा सारके आमचे कडेन स्वता डॉक्युमेंट आमी तयार करूं ना, हे आमी पेपरांतल्यानूच आयिल्ले आसा. हे इडीन खंय तरी इन्वेस्टिगेटून पण पेपरार जे केल्ले आसा, चार्जशीट केल्ले आसा, त्या डॉक्युमेंटांतल्यान आमी उलयता. आनी ताका समज जाय जाल्यार चॅलेंज कित्याक जाय, हे तूं डॉक्युमेंट घे, तूं डिबेट कित्याक जाय, डॉक्युमेंट घे, वाच तूं, अपडेट आसात. आमी केजरीवालाक पळयता आसतना फाटल्या दिसांनी केजरीवाल उलयता आसतना क्लीन गव्हर्मेंट, हाय एथिक्स गव्हर्मेंट, हाय मॉरल गव्हर्मेंट हाचेर उलयतालो. आनी तातूंतल्यान समज पळोवपाक गेले जाल्यार हाय एथिक गव्हर्मेंट आसा पळय तातूंतल्यान मॅक्झिमम एमएलएज विथ लो एथिक्स आनी हाय क्रिमिनल बॅकग्राऊंड. केजरीवालान आपले जे स्टार्ट केले अंडर इंडिया अगेन्स्ट करप्शन, आनी आतां समज पळोवपाक गेले जाल्यार केजरीवाल विथ करप्शन. ताचे समज एमएलए समज पळोवपाक गेले जाल्यार त्या फाटल्या दिसांनी एमएलए अरेस्टेड आसा, तातूंत रेप आसा, एक्सट्रॉशन आसा, फॉर्जरी आसा, रायटिंग आसा, आनी तांची नांवांय आसा सगळ्यांची. आय डोंट वॉन्ट टू टेक द नेम एंड लिस्ट इज व्हेरी लॉंग. आनी ताच्या नंतर आमी मेजरली फाटल्या पयसांनी पळयलें की पोल्युशन, अनकंट्रोल्ड पोल्युशन इन दिल्ली, करप्शन, रेप्स. यमुना आमी पयली कशी व्हांवताली ती पोल्युशनांतल्यान. आनी काल सुद्दां आमी समज पळयलें न्ही जाल्यार पंजाबचो एक लिडर, आप लिडर, ताचे कडेन 5 पिस्तोलां सापडली आनी 18 कार्ट्रेजीस सापडली. तांचे नांव जावन आसा दिपक गर्ग, 5 पिस्तोल्स 19 कार्ट्रेजीस. आनी एक नवी गजाल न्ही, हाचे पयली समज पळयलें जाल्यार 12 सप्टेंबर 2022 नॉमन अहमद, आप एमएलए अहमदुल्ला खान ताचो पीए, हाचे कडेन पिस्तोल आनी कार्ट्रेजीस सापडले. तो पटना एअरपोर्टाचेर ताका अरेस्ट केल्लो. अगेन दीस लिस्ट इज व्हेरी लॉंग. हांव तुमकां थोडक्यात सांगता आनी हे सांगता आसतना विथ फॅक्ट्स एंड फिगर्स म्हजे कांयच हे ना हातूंत, जे पेपराचेर आयले हे तुमकां वाचून दाखयता. हे करता आसतना एक मेजर गोश्ट जाली. हे आमचे भुरगे जे व्हॉलंटियर म्हणून आपा खातीर काम करताले हांकां हो इल गॉटन वेल्थ, इल गॉटन मनी हांकां हातूंतल्यान पेमेंट जाल्लो आसा. आनी हांचे नांव इंडिया लेवलाचेर पाविल्ले आसा की हे लोकांनी हो स्कॅमाचो पयसो घेतला म्हणून. सो ही आमी गोंयाक केदी व्हडली लज, गोंयच्या लोकांक इलेक्शना टायमार हे भुरगे, यंग भुरगे, हांकां कांयच खबर ना स्कॅमा बद्दल, हांकां हे स्कॅमाचो पयसो दिल्लो आसा. आतां स्कॅमाचो पयसो दिता आसतना खंयच्यान तरी लायिल्लो आसपाक जाय. विजय नायर म्हणटा ते हाणें एक्सेप्ट केल्ले आसा की आपणें वेरियस स्टेटांक वेरियस कडेन आपणें थ्रू हवाला पयशे धाडिल्ले आसा. कित्याक कॅश ट्रान्झॅक्शन ते हे कीक बॅकाचे जे 100 कोटीचे जे ट्रान्झॅक्शन घेतिल्ले आसा लिकर कंपनी कडल्यान, हे थ्रू हवालातूच धाडपाक शकता ते. आतां एक मोठो प्रश्न की हो घेतलो कोणे, हवाला जो ताणें धाडला गोंयाक पयशे जे 70 लाख म्हणटा चडूच आसपाक जाय तो कोणें घेतलो हवाला? अमित पालेकरान घेतलो काय ताचे अन्य लिडरान घेतलो? आनी घेतलो जाल्यार ही जो पार्ट ऑफ द स्केम, ताका इन्वेस्टिगेट करचे पडटले. जो दिता तोय आरोपी, घेता तोय आरोपी. सो जो अमित पालेकर जो चॅलेंज करतालो, हांव ताका चॅलेंज करपाक शकता की तूं दाखोवपाक शकता की आर यू क्लीन, हॅव यू कम अप क्लीन, तुजे पयशे जे यूज केले तुवें स्वता इलेक्शन कॉन्टेस्ट केले, तुवें क्लीन मनशाक क्लीन पयशे तुमी यूज करून कॉन्टेस्ट केले काय म्हणून, तुमचे स्टँडिंग कितें आसा? उलयता आसतना सगळ्या कडेन आमी समज फाटल्या दिसांनी पळयले इलेक्शनाचे गोंयांत 38 सीट ताणें कॉन्टेस्ट केले, 35 डिपॉजीट जप्त. हिमाचल प्रदेश 61 सीट कॉन्टेस्ट केले, 67 डिपॉजीट जप्त. गुजरात 181 कॉन्टेस्ट केले, 128 जप्त. सो ही त्यांची परफॉर्मन्स, आणि ही परफॉर्मन्स घेऊन तो
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्षाक चॅलेंज करताना डिबेटीक आपोवपाक सोदता. हांव ताका सांगता की डिबेटीक येवचे पयलीं तुवें तयार रावचे, ईडी तुमचे कडेन केन्नाय पावपाक शकता. यू कॅन एंड अप इन ट्रबल बिकॉज यू हॅव टेकन द मनी विच इज हवाला प्रेझेंटली बीइंग इन्व्हेस्टिगेटेड बाय ईडी. सो तुवें तयार दवरचे आपले डॉक्युमेंट, किंवा तुवें समज पयशे घेवना, कोणे पयशे घेतल्या ताणें तयार रावचे, शातीर रावचे. इनकेस समज तो दिवपाक शकले ना तर यू मायट एंड अप इन ट्रबल. हांव म्हजे दोन उतर सोंपयता. दोन हजार बावीसचे जे इलेक्शन झाले, हे इलेक्शनाक आम्ही जायते भायले भुरगे, जायते लोकांक जे आसा पळयताले, व्हॉलंटियर म्हणून येयले. आता नवीनान सांगले त्या प्रमाणे हे जे भुरगे येयले भायल्यान, तांकां सोरो आनी पयशे दिवन जे आसा व्हॉलंटियर म्हणून जे आसा हांगा जे आसा कामाक गेले. आनी हो जो सोरो हे जे आम आदमी पार्टीचे जे केडर आनी लिडर्स आसा, आम्ही प्रयत्न केले की गोंयांकूय जो आसा हो यूज करचो म्हणून. बट गोंयचे लोक जे आसा हे शातीर आनी बुदवंत, आम्ही हांचो सोरो आनी हांचे जे पयशे आसा नाकारलो. आनी गोंयची जो भारतीय जनता पार्टीन जो फेस दिलो डॉक्टर प्रमोद सावंत आनी आमचे अध्यक्ष बाब सदानंद तनावडे हांचे खाला जे इलेक्शन लढले, गोंयची जनतेन जे आसा हांकां जे आसा मॅन्डेट दिली, आनी ताका लागून जे आसा आयज भारतीय जनता पार्टी जी आसा ही सत्तेर येयली कडेन आसा. आयज हांचो जो आम आदमी पार्टीचो जो अध्यक्ष आसा हेणें सांगलें की बाब सदानंद तनावडे जे आसा चॅलेंज जे आसा म्हूण करता आनी ताणें जे आसा डिबेटीक येवच्यो. सदानंद तनावडेक जे आसा चॅलेंज करपाचे पयलीं हांव हांकां सांगूंक सोदतां की हेजो बाबा पॉलिटिकल बॅकग्रावंड कितें आसा, तूं कितें म्हूण फेमस आसा गोंयान, फ्रॉड फॉर्जरी फेक जे डॉक्युमेंट्स करून जे आसा लोकांचे जे आसा शेल्डीड मारले हांणें, वो आयज आपल्याक जे आसा क्लीन चीट सांगता, वो लोकांक जे आसा डिबेटीक आपयता, हेणें आपली पयली जे आसा जे कितें कर्म केल्या हे अशें आयज लोकांच्या मुखार जे हेणें हाडलें, वो कशे पासून जे आसा गोंयचो जे आसा आम आदमी पार्टीचो अध्यक्ष जाला हे सगळ्यांक खबर आसा की गोंयान आम आदमी पार्टीचो अध्यक्ष जो जाला हेचो पॉलिटिकल बॅकग्राऊंड कांयच ना म्हणून. बाब सदानंद तनावडे जो आसा वो स्क्रॅचांतल्यान येला, बूथ कार्यकर्त्याच्यान घेऊन पंच जाऊन सरपंच जाऊन आमदार जाऊन जे आसा आयज ह्या पोझिशनाचेर पावला आनी हेजे अध्यक्ष काळा सकयल हेजो ट्रॅक रेकॉर्ड काळा तुमी सदानंद तनावडेचो. पंचायत इलेक्शन आमी झगडले, पंचायत जे आसा इलेक्शन आमी पूर्ण जिंकले, म्युनिसिपाल्टी इलेक्शनाक गेले म्युनिसिपाल्टी आमी जिंकले, जिल्हा इलेक्शनाक गेले जिल्हा इलेक्शन जिंकले, आणि आयज आमी आमदार जेन्ना इलेक्शनाक गेले 2022 आमी जे आसा हे दोनी सगळे जे इलेक्शन जिंकून येले. आनी तुमकां मुखारय सांगता की जेन्ना आमी 2024 इलेक्शनाक वयतले दोनी एम पी सीट जी आसा आमी जिखून हाडटले. हो सदानंद तनावडेचो ट्रॅक रेकॉर्ड आसा. हेंची लायकी जी आसा आयज सदानंद तनावडेचे ऑफिसर क्लर्क जावपा दिना, क्लर्क जावन बसपाची हेंची लायकी ना. आनी हे जे आयज सदानंद तनावडे गोंयचे अध्यक्ष जे आसा चॅलेंज करता. हांव सेंटर आनी गोंयचे इन्वेस्टिगेशन एजन्सीक जो आसा उलो मारता, जे कोणे जे आसा हो विजय तो म्हणून आसा, विजय म्हणून बरें फेमस जाता रोखडेच, विजय नांव जे आसा हे रोखडेच फेमस जाता. स्कॅमस्टर जितले आसता हे विजय नांवान जे आसा गोंयान जे आसा आनी दिल्ली लेवलाचे बरें फेमस जाता रोखडेच. हेंचे कडेन पयसो भरपूर जो आसा मेळटा, इन्कम टॅक्सान फाटी रेट घातली, इन्कम टॅक्सान जे आसा फाटी रेट घातली मडगांवान कितलेशी कोटी जे आसा मेळ्ळे. आनी हे पयशे खंयच्यान येता सेंटर जे आसा. हांव मागता गोंयची एजन्सी कडेन की जे जे मनीस हे विजय नायर आनी हो समीर जे महेंद्रू जेणे आपले जे आसा स्टेटमेंटान क्लियरली जे आसा व्हॉट्सएप कॉल आम आदमी पार्टीचो जो कॉल जो केला ते इन्वेस्टिगेशन एजन्सी ईडी कडेन रिकॉर्डेड कॉल आसा, हितून जो आसा तो क्लियरली सांगता की ये मेरा आदमी है और इसको तुम ट्रस्ट करो. कोण सांगता? अरविंद केजरीवाल जो आसा व्हॉट्सएप कॉलाचेर जे आसा क्लियरली जो आसा स्टेटमेंट दिता की ये मेरा आदमी है. कोण? विजय नायर. आनी हो मेरा आदमी इसको तुम ट्रस्ट करो. आनी हो जो महेंद्र समीर महेंद्रू आसा हेची लिकर जी आसा कंपनी आसा डेली बेज आनी थंयच्यान जे सगळे स्कॅम जाल्ले कडेन आसा. सो हांव मागता गोंयची इन्वेस्टिगेशन एजन्सी कडेन की जे कोण गोंयान हे इलिगल पयसो हवाला ट्रान्झॅक्शन घेवन जे आसा इलेक्शन झगडल्या
आणि यांचे जे दोन जे जोकर असा सगळ्यांना खबर असा ते जोकर जे असा किती काम करतात सकाळी एक स्टेटमेंट सांजे एक स्टेटमेंट आणि इव्हनिंग हे तुका मुख्यमंत्रीचे दयानंद मेटले आपले काम करून घेऊपाक हे फक्त स्टेटमेंट दिवप जाणा आणि बाकीचे सगळे किती करपाचे असा हे मुख्यमंत्रीचे दारान जे असा तुमका मेटले हे सगळे जोकर जे जिकून येलेले असा यांना सांगू सोदता की तुमका लास्ट असेंब्ली आणि मुखार जे असा तुम्ही गोयची जनते जे असा तुमचे जे असा ट्रस्ट करपाचे ना कित्याक तुम्ही हवालाचे जे ट्रान्झॅक्शन करून जे असा गोयात जे असा पैसे घेऊन गोयचे युथाक जे असा यांना काबार करण्याचा प्रयत्न जे असा तुम्ही केला थँक्यू दोन प्रश्न तुम्ही आता म्हणाल की ॲडव्हर्टाईज देऊन थोडे व्हॉलंटियर आपले आणि प्रूफ ऑन बाबत म्हणाल की भायल्यान थोडे येले एक्झॅक्टली किती असे कसे व्हॉलंटियर खंयच्या हे आशिल्ले तांचे किती असणार तांणी व्हॉलंटियर वेगवेगळ्या स्टेटांतल्यान हाडिल्ले जसे हांगा ऍड करून आपले बेसिकली ते एजन्सीज तांणी एजन्सी कार्ड दिले जसं प्रशांत किशोर असा जो टीएमसी आशिल्लो तो हांणी एजन्सी हायर केले आणि ते एजन्सीन तांकां ते लोक धाडिले विचार एक्सपर्ट आणि जे दर इलेक्शनाक थंय काम करतात ताचे भायर गोंयांत तांणी फेसबुकाचेर इंस्टाग्रामाचेर एड घालून लोकांक तांणी आपयल्ले पॉलिटिकल वर्कर्स आनी तातूंत आमच्या टायमसांनी कितें जालें की कोवीड आशिल्ले लोकांचे जॉब्स गेल्ले सो खुबशे यंगस्टर्स तांकां जॉयन जावन घरा घरांनी वचून तांचे ब्रोशर दिसत पडटा आनी दुसरो प्रश्न असो आसा की ह्यो पॉलिटिकल पार्टीज आसा ओपोजिशन तांचो एलिगेशन आसा की सेंट्रलाक बीजेपी गव्हर्नमेंट आसा ते ईडी वापरून थ्रेटन करता हातून कितले तथ्य आसा ईडी इज अ व्हेरी बीग एजन्सी आणि ईडी अशी की लहान एजन्सी न्ही ती आणि दीस इज द जस्ट हातूंतल्यान भायर सरपा खातीर म्हणटाले अशी ईडी न्ही की बाबा तो यूज करता ते सादे मनीस न्ही न्ही ईडी आणि सीबीआय देर आर व्हेरी बीग एजन्सीज आणि सगळे ब्युरोक्रेट्स ते तसे तुवें सांगले म्हण कोणाक आयकुपाक ना सीबीआय मदीं जेन्ना तथ्य मेळ्ळें तांकां दिसलें की रिकॉर्ड जे आसा अरविंद केजरीवालाचे आणि जे समीर महेंद्रू जो असा हे रिकॉर्ड जेव्हा चेक केले त्यांनी त्यांना क्लिअरली मेळ्ळे की जो हो विजय नायर जो असा हितून इन्वॉल्व असा ऑन दॅट ग्राउंड सीबीआय जे ईडी जे हँडल आणि व्हिडिओही असा आणि त्या ग्राउंडाचे जे असा आयज केस जे असा तुम्ही हँडल केली आणि आयज क्लिअरली जे असा स्टेटमेंट जे असा तो स्वतः जे असा हे करता कबूल करता की हांवें पयसो जो असा गोंयात हाडलो म्हणून आणि गोयात हाडून जे असा हांगा आपण इलेक्शन कंपनीक 70 लाख सुमार जो असा पैसो आपण यूज करतो अशी तरी उलयता की वॉचमॅन एजन्सी आणि ते अशें करता अशें करता ते तुगेले आसले म्हणून ते मिनिस्टरांक सुद्धा आयकुपी आता चौकशी गोयात येऊक शकता चौकशी गोयात येऊपा जाय आणि आम्ही डिमांड करता ईडी कडे की गोयात जे 70 लाख म्हणून हो फिगर ईडीनूच दिल्लो असा कोणाक पावलो कोणे घेतले आणि कोणाक वाटलो हाचेर इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय हाचे भायरूय आनी कितले पैसे आयल्या थ्रू आप हाचेर इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय वी आर डिमांडिंग द इन्व्हेस्टिगेशन ईडीन जे हे केलेले त्याच्यात 3.5 कोटी खर्च केला आपण गोयात आणि त्याच्यातले 70 लाख जे व्हॉलंटियर असले त्यांना दिले म्हणतात 3.5 कोटी आता ते पैसे जर घोटाळ्याचे असतात ते खर्च करून जर आप निवडून आले तर दोन जे बाणावले फक्त नल्ला साफ करपा खातीर भोवता नळा ओव्हरफ्लो जाता ताणें आपले पार्टीतलो जे गार्बेज आसा पळय नल्ला तो पयली साफ करपा जाय ते सोडून ताणें आपले पार्टीक अरविंद केजरीवाला क्वेश्चन करपा जाय की तुवें आपल्याक इनव्हर्टर पैसे कशे दिले काय म्हणून चोरयेचे पैसे कशे दिले काय म्हणून He claims to be a clean person and I think he is a clean person. But ताणे आता लोकांक ताणू क्वेश्चन करपा जाय न्ही आपण क्लीन पर्सन तुम्ही आमकां असले पैसे कशे दिले आम्ही गोंयकार घेणे साधे न्ही काय म्हणून आम्ही ऑर्डर गोंयकार आम्ही कोणाक चोरये पैसे घेना कोणी असू तो इरिस्पेक्टिव्ह ऑफ पॉलिटिकल पार्टी